पुणे महापालिकेनं केलेल्या विचित्र प्रभाग रचनेमुळे 11 गावांच्या एकाच प्रभागाची निवडणूक होणार की नाही असा प्रश्न निर्माण झालाय. कारण ही गावं महापालिकेत समाविष्ट करावीत यासाठी स्थापन करण्यात आलेली कृती समिती या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याच्या मनस्थितीत आहे. तर दुसरीकडे महापालिकेनं या प्रभागाची रचना बदलली जाणार नाही अशी भूमिका घेतली आहे. पुणे महापालिकेनं 11 गावांचा मिळून केलेला 90 किलोमीटर परिघाचा प्रभाग सध्या पुण्यात चर्चेचा विषय ठरलाय. या गावांचा महापालिकेत समावेश व्हावा यासाठी कृती समिती स्थापन करण्यात आली होती. कृती समितीनं उच्च न्यायालयापर्यंत लढा दिला आणि गावांचा समावेश महापालिकेत करून घेतला. गावांचा महापालिकेत समावेश झाल्यावर राज्य निवडणूक आयोगापर्यंत दाद मागून या समाविष्ट गावांचा निवडणूक कार्यक्रम देखील लावला. पण महापालिकेनं 11 गावांचा एकच प्रभाग केलाय. 2000 नगरसेवक निवडणुकीला सामोरं जातील आणि त्याची अंतरजवळ 40 ते 45 किलोमीटरचं अंतर आहे ह्या वार्डाचं. असं मला वाटतं की राज्यामध्ये किंवा देशामध्येच मला वाटतं पहिल्यांदाच असं झालं असेल कुठं, किंवा 40-50 किलोमीटरचं अंतरमध्ये 2 नगरसेवक किंवा 1000 नगरसेवक. हा काय विधानसभेचा वार्ड आहे का काय काय आहे तेच काय तयार नाही. आणि म्हणून या ठिकाणी सर्व लोक संभ्रमात पडलेले आहेत, कसा गावचा विकास होणार आहे. एकीकडे कृती समिती या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याच्या तयारीत आहे, महापालिका मात्र प्रभाग रचना बदलण्यास तयार नाही. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार 24 ते 30 लाख लोकसंख्येसाठी 151 ते 161 नगरसेवक असावेत. 30 लाखाच्या वर लोकसंख्या असल्यास प्रत्येक 1 लाख लोकसंख्येसाठी 1 नगरसेवक असं प्रमाण आयोगानं ठरवून दिलंय. 162 आपले सदस्य संख्या होती, त्यावेळेस आपले 31,72,000 लोकसंख्या होती आणि आज ती लोकसंख्या 2,49,000 वाढलेली आहे. ती नेराबाउट 33 लाख समथिंग आहे आणि त्याच्या अनुषंगातून आज रोजी आपल्याला लोकसंख्या प्रमाण पाहिलं की 2 सदस्य निवड करण्याची मान्य राज्य निवडणूक आयोगाकडून आपल्याला पत्र किंवा निर्देश आलेले आहे. महापालिकेनं 11 गावांचा एक प्रभाग करून निवडणूक घेण्याचं ठरवलंय. मात्र बहिष्काराच्या अस्त्रामुळे निवडणूक होणार की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. जरी निवडणूक झाली तरी निवडून आलेला नगरसेवक 90 किलोमीटर परिघाच्या प्रभागाचा विकास कसा करणार हा प्रश्नच आहे. नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे.